वळ्यात पुढच्या बातमीकडे। किरीट सोमय्या संदर्भातली एक मोठी बातमी समोर आलेली आहे। किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। छगन भुजबळ यांच्या बेनामी प्रॉपर्टी 9 मजली बंगल्याची पाहणी केल्यानं हा गुन्हा दाखल केल्याचं सोमय्यांनी ट्विट केलेलं आहे। मात्र पोलिसांनी कलम 188 अंतर्गत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचं नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। याचं स्पष्टीकरण देण्यासाठी पोलिसांनी सोमय्या यांना हजर राहण्यास सांगितलंय। जर हजर न राहिल्यास आपणास काहीही सांगायचं नाही असं समजून पुढील कारवाई करण्यात येईल असं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, किरीट सोमय्यांना पोलिसांनी ही नोटीस बजावलेली आहे, काय अधिक माहिती आहे? आपण बघतोय मागील काही महिन्यापासून ठाकरे सरकार विरुद्ध किरीट सोमय्याचा वाद रंगलेला आहे। किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे। त्यातच आता आणखी एक वाद समोर आलाय, तो म्हणजे किरीट सोमय्या यांना आता सांताक्रूज पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। किरीट सोमय्यांनी खरं तर ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। छगन भुजबळ यांच्या बेनामी प्रॉपर्टीच्या 9 मजल्याची मी पाहणी केली आणि त्याच विरोधात माझ्यावर आता गुन्हा दाखल केल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय। मात्र आपण जर नोटीस मध्ये पाहिलं तर त्यांना नोटीस मध्ये पोलिसांनी असं म्हटलंय की कलम 188 अंतर्गत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि याचं स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात हजर राहायचं आहे आणि जर तुम्ही हजर नाही राहिला तर तुमच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असं थेट पोलिसांनी म्हटलंय। त्यामुळे कुठेतरी आता ठाकरे सरकार विरुद्ध पुन्हा एकदा किरीट सोमय्या वाद रंगणार आहे। आपण बघतोय जे राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत थेट किरीट सोमय्यांवर आरोप केले होते आणि आता सांताक्रूज पोलीस स्टेशन मधून त्यांना नोटीस आलेली आहे। त्यामुळे आता किरीट सोमय्या पोलिसांच्या नोटीसला कशा पद्धतीने उत्तर देत आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अगदी सुशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। भुजबळांच्या बंगल्याची पाहणी केल्यानंतर किरीट सोमय्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। कोरोना नियमांचं उल्लंघन केलं या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। किरीट सोमय्या यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। स्पष्टीकरणासाठी हजर राहण्याचे आदेश सुद्धा त्यांना देण्यात आले आहेत।